देखिए माला जाम। कोई तरीका है भीख मांगने का? पानी भर ले काका, रिक्शा नहीं ना वाला। हेलो एवरीवन, गुड आफ्टरनून एंड वेलकम बैक टू माय चैनल, वेलकम बैक टू द न्यू व्हिडिओ। ट्रस्ट मी, मागच्या 5 मिनिटांमध्ये आमचा प्लॅन झाला बाहेर जायचा, पाऊस ऑलरेडी स्टार्ट झाला, इथून आपल्याला निघायचं, इथून आम्ही चाललो पवना डॅम। बाळाला कॉल केला, बाळाला बोललो चल पटकन येऊन जा खाली, घरी बसून काय होणार नाही आहे, एवढा भारी मौसम, एवढा भारी पाऊस पडतोय, तर आपण जाऊयात। आणि पवना डॅम इथून जास्त लांब पण नाही आहे, जास्त जवळ पण नाही, मीडियम आहे, ते लोकेशन चूज केलं। इथून 1.5 तासात आम्ही तिथपर्यंत पोहोचून जाऊ। तिथला जो ॲटमॉस्फिअर, तिथलं जे वातावरण एन्जॉय करू, पाऊस एन्जॉय करू, राईड एन्जॉय करू आणि परत येऊन मध्ये आता काही व्हिडिओ शूट नाही करणार, बिकॉज आता मोबाईल मी डायरेक्ट ठेवून देईल टिकीट। आपण ऑलरेडी झालो, रेनकोट वगैरे घालून घेतलं, हेल्मेट आहे माझ्याकडे, हेल्मेट पण घालून घेईल। सो मध्ये कुठेच थांबणार नाही, आपण डायरेक्ट पवनाला पोहोचू आणि तिथंच व्हिडिओ शूट करू। आणि मला आज समजलं की किती प्लॅन करा, किती काही करा, तुम्ही तुमचे प्लॅन काहीच होणार नाही, म्हणजे सक्सेसफुलच होणार नाही। जे रँडम प्लॅन बनतात ना, चल येऊन जा येतोय मी 2 मिनिटात खाली, तेच प्लॅन सक्सेसफुल होता। सो हा त्यातला एक। पेट्रोल पण भरलं गेलं, बाळाने मला इथंच कुठेतरी बोलवलं आहे, तो बोलला पेट्रोल पंप जवळ आहे, आपण इथं भेटू आणि इथून जाऊयात कंटिन्यू। तर पाऊस बंद आहे थोड्यासाठी, पुढं कधी स्टार्ट होऊ शकतो। तो बाळा येऊन गेला, बघा नाव घेतलं आणि फेटताना आधी निघायच्या आधीच बाळाच्या गाडीत पंक्चर, पेट्रोल पंपवरच होतो आम्ही, म्हटलं चला हवा भरून घेऊ, हवा भरायला गेलो तर बाळाचं एक मागचं टायर पंक्चर आहे। पाऊस बंद झालाय, ऑन द वे टू पवनाच होतो, इथून 5-6 किलोमीटर काहीतरी राहिलंय, पण इथला जो व्ह्यू आहे ना, मागे ढग वगैरे दिसतात डोंगराच्या वरती, ते म्हटलं बाळाला इथं थांबू, फोटो वगैरे काढू आणि मग इथून परस्पर जाऊयात आपण। लेट मी शो यू। आम्ही ना इथून असं जात होतो, इथं गाव आहे मस्त, आजूबाजूला शेत आहेत, मागे डोंगर आहे आणि लहान लहान पोरं आहेत ना, एक काय म्हणतात त्याला छत्री चक्री, अच्छा एक जण त्याच्यावर बसतो, एक जण इथून असा धक्का देतो, तोच व्हिडिओ काढायचा होता, म्हटलं एक रील काढूयात, मागं बॅकग्राऊंड पण चांगलं, एकदम भारी व्हिडिओ येईल। सो तुम्ही लोक पण येऊन जाणार व्हिडिओमध्ये, ठीक आहे। दिवसभर काय करतात तुम्ही इथं? खाता हूँ, पिता हूँ, ऐश करता हूँ और सोता हूँ। मुझ बघा किती भारी। देखी मला जाम। कोई तरीका है भीक मांगने का? देखी नहीं नहीं। किती भारी पाणी आहे इथं, लोक आपल्या घरात इथून पाणी भरून घेऊन जातात आणि हेच यूज करतात। इथं पाणी पिऊन बघू घर किती भारी तिथं। हाय, समर पवना डॅम आणि लुक ॲट दिस व्ह्यू। ओ भाई साहब, झालं बाळा एक तास करणार पुणे सारखं। या या बाळा तू कर नाही, अरे ट्राय तर दे खालू ना असं। मेरे यूट्यूब के चार वाले सब्सक्राइब करून नाही केलं नसेल अजून, पण चला आता पवना डॅम जाऊ आपण पुढे, एवढा फास्ट बोलतो, चल बाळा गाडी काढ। हे जे ना यांच्या इथूनच आम्ही मागच्या वेळेस पण आलो होतो, 50 रुपये फी घेतात आणि असं असं वे बनवला त्यांनी जायचं, आणि ते 50 रुपये तुम्ही काही खायला घेणार किंवा तुमचं जेवढं बिल ना त्याच्यात मायनस होऊन जाते। हा तो रिसॉर्ट आहे मस्त, इथून खाली यायचं आणि समोर राहिला पवना डॅम, तिथं राईड्स पण आहेत, आपण विचारू त्यांना किती पैसे वगैरे घेतात, बोटिंग पण करता येते, ते सगळं करू आपण। कसला भारी व्ह्यू आहे यार, मी चाललो या राईडवर, त्याच्या नंतर आपण त्या दुसऱ्या राईडवर जाऊ। भाई साहेब, ही जी राईड आहे ना, ही आपल्या कोकणात केली होती, कोकणात जे होतं ना ते काहीच नव्हतं, इथं असली मजा आली ना, बापरे बापट पैसा वसूल आहे। चला आता आपण याचा चाललो, पाणी भरलंय काका, काय रिक्स नाही ना मला, बोट मध्ये पाणी ते बोलतात, वरून पावसाचं पाणी आलंय ते जमा झालंय एकत्र, तिथंच तिथं मध्यभागीच व्हायला पाहिजे जे काय होईल ना ते। हा तुंगा म्हणले, हा तिकोना म्हणले आणि ढगांचा आणि विसापूर त्या धुक्यामध्ये, अच्छा धुक्यामध्ये ना तिकडे लोहगड विसापूर, ते दोघे इकडे आहेत, मोरगिरीगड, अच्छा इकडे पण आहे का अजून मोरगिरीचा, प्रॉपर 5 गड आहे तिथं, 5 गड। अरे वा यार, कधी पण जर पवनाला आले, तुमचं नाव काय? अनिल। सरांना नक्की भेटा, त्यांनी आमचा 360 मध्ये काय व्हिडिओ आणि फोटोज घेतले आहेत, एक नंबर, मजा येऊन गेली आम्हाला तर, वाव। डोग राईड करून एकदम मजा येऊन गेली, जर पवना डॅमला येतात तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा, आणि पावसाळ्यात यायची जी मजा आहे ना ती नंतर नाही, आता जी मजा आली, जे पैसे वसूल झालेत आमचे, ट्रस्ट मी 200 रुपये पर हेड एक राईड आहे,
घेऊन खरंच खूप मजा येते. खूप लांबपर्यंत घेऊन जातात. सगळे फोर्ट वगैरे दिसतात, व्ह्यू वगैरे दिसतो. सो नक्की या, पवनाला आले तर इथं नक्की या. आय डोंट नो तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय का नाही, पण डोळ्यांना बघायला इतकं भारी वाटतं ना. पाऊस असा येतोय आपल्याकडं बघा, ती बोट आहे ना त्याचा मागं नाही येते कॅमेरात तेवढं जसं यायला पाहिजे. लिटरली आम्हाला दिसतोय पाऊस असा 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 पुढे पुढे येतोय. बघा इथपर्यंत येऊन गेला, व्हिडिओ स्टार्ट केला होता तेव्हा माग होता पाऊस, आता इथपर्यंत येऊन गेला. चलो चलो भागो. घरी येत येत आता 10 वाजून गेलेत रात्रीचे. मी माझा अवतार नीट करतो, जरा फ्रेश होतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो, माझा एक्सपिरियन्स शेअर करतो. एक नंबर मजा आली. आज यावरून घेतो फ्रेश व्हायची खूप जास्त गरज, बिकॉज इकडून ट्रॅव्हलिंग तिकडून येताना ट्रॅव्हलिंग आणि रात्री रस्ते एकदम असे अंधार होतं, रस्ता दिसत नव्हता, म्हणून एकदम हळूहळू आलो. 10 वाजून गेलेत ऑलमोस्ट. टाइम बघताय तुम्ही 11:30 वाजून गेलेत आणि बाहेर आहेत आपले अनिल भाऊ. एक फोन केला का अनिल भाऊ, थँक यू सो मच अनिल दादा, आप आ गए यार टाइम पे आ रहे, मैं आपको कर देता हूँ ठीक है. हा एक पोरगा आहे आपला एकदम भारी, असे रिलेशन बनवून ठेवायचे यार. बघा ना रात्री 11:30 पण तो घरी मला द्यायला येऊन गेला, माझं जेवण बाकी आहे. ऑल राईट, आल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर बसलो होतो मी, जरा टीव्ही वगैरे बघत होतो असं शांत. ते तसंच थोडा 15-20 मिनिटं झोपलो, त्याच्यानंतर म्हटलं जेवण मागून त्याला फोन केला, त्याला बोललो अनिल भाई आज मैं बहुत थक गया हूं, मुझे आज पॉसिबल नाही होगा आने के लिए. त्याने लगेच आला आणि पार्सल देऊन गेला. असे पण लोक चांगले असतात, आपल्यावर आहे सगळे. आपण रिलेशन कसे बिल्ड करतो कुठलंही असू द्या, एक शॉपकीपरवाल्यासोबत असू द्या, आपल्या मित्रांसोबत असू द्या, फॅमिलीवाल्यासोबत असू द्या, कोणी अननोन व्यक्ती असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा भेटतात त्याच्या सोबत असू द्या, जर आपण चांगले आहेत, आपण त्यांच्यासोबत चांगले वागतोय, चांगले संबंध ठेवतोय, तर बट ऑब्व्हियसली ते पण आपल्यासोबत चांगलेच राहतील. असो आणि येस, सगळ्यात मोठी गोष्ट आणि इम्पॉर्टंट म्हणजे की आपली जी आजची ट्रिप होती, ट्रिप नाही म्हणता येणार, एक राईड होती पवना लेकची, तर त्या राईड मध्ये खूप जास्त मजा येऊन गेली. आधी आपण या आपले जवळचा लेकवर जायचो, मागच्या वेळेस बघितलं असेल तुम्ही, पैसे वगैरे घेतात, चार्ज करतात तिथे जायचे, एंट्री फी घेतात, पण तिथं असं काही सुविधा नाही आहे किंवा जाऊन काही एवढी मजा नाही आली. तर बाळांनी ठरवलं की चला थोडंसं पुढे जाऊ, पवना लेक थोडंसं पुढे यायचं, कासारा साईड आहे म्हणा, त्याच्यापेक्षा थोडं लांब आहे, ऑलमोस्ट 40-41 किलोमीटर असेल, मला माहिती नाही एक्झॅक्ट किलोमीटर किती आहे, बट तेवढं असेल. पण जाऊन आहे ना पैसा वसूल झाला, मजा येऊन गेली, ॲटमॉस्फियर, पाऊस, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन गेल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राईड चालू होऊन गेल्या, जसं की तुम्ही बघितलं असेल आम्ही दोघं राईड केल्या. मी तर ती फास्ट जेटस्की असते ती पण केली आणि परत एक छोटीशी जी बोट होती ती पण केलं. खायची सुविधा एकदम बेस्ट होती, म्हणजे ओव्हरऑल आमचा जो विकेंड होता ना तो सॉर्टेड होऊन गेला. मी तुम्हाला एकदम असं बिंदासपणे सांगू शकेल की यस, तुम्ही प्लॅन करा फॅमिलीसोबत असू द्या, मित्रांसोबत असू द्या, तुम्ही नक्की जा. आणि पावसाळ्यात तर मस्ट व्हिजिट प्लेस आहे, पवना डॅम असेल, लोणावळा असेल, असे 4-5 प्लेसेस आहेत पुण्याजवळ. त्या बोटीमध्ये बसून मी जे 4 फोर्ट तुम्हाला दाखवले, लोहगड होतं, विसापूर होतं, तुंग होतं वाटतं, तिकोना फोर्ट होता, हे 4 फोर्ट सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकतात पावसाळ्यात. आता मी जेवण घेतो, जेवल्यानंतर मला एडिटिंगला बसायचं आहे, उद्या काही करून मला ब्लॉग अपलोड करायचा आहे. सो मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला उद्या. बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि प्लीज सबस्क्राईब करून द्या, अजूनही केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या. आज खूप मेहनत घेतली आम्ही कंटेंट क्रिएट करण्यासाठी, जे छोटे छोटे तुम्ही गाडीवरचे व्हिडिओ किंवा गाडीवरचे क्लिप असू द्या, बोटीवरचे क्लिप असू द्या, असं जुगाड करून लोकांना रिक्वेस्ट करून ते आम्ही व्हिडिओ जो बनवला आहे ना, त्याचं माझी खूप मेहनत होती. बिहाइंड द सीन आम्ही घेतलं नाही, बट येस तुम्हाला मजा आली असेल आय होप. त्या एका मेहनतीमुळे तुम्ही एक सबस्क्राईब बटन दाबून द्या. असं असं आपण भेटतो उद्या सकाळी. बाय, मी जेवण घेतो आता. बाय बाय. बट आजचा दिवस बेस्ट होता. अरे बाळा थोडा स्टायलिश उभा रा रे बाळा.